their friends and students. We are going in the last period we have discussed about unit number 3.5, drafting virtual messages. And in this unit, up to now we have discussed about the icebreakers, then definition of communication, then message. The messages are of three types: oral, written, virtual. In general, there are four types of messages: positive messages, negative messages, neutral messages, and persuasive messages. Then we have discussed about what is the virtual communication. And in the last period, we have discussed about six major types of messages, such as directional messages, messages of possibility, messages of reality, messages of necessity, new idea messages, and six number reframing messages. These six types we have discussed in detail on page number 161. And today we are going to discuss about how to write message or messages writing. And in it we are going to study the how to write messages with the help of format or points to remember. Now format is here. While writing or creating message, we must remember that date, time, name of the person to whom messages directed, kuna uddeshan laycha message ki, body of the message, name of the writer or sender, kon lihtoy, kon pathavtoy tyacha nav, he sagle tumhala dilele asto prashnat. And points to remember on page number 162. तर हे पॉइंट सगळं लक्षात घेऊन आपल्याला मेसेज तयार करायचा आता. तर आता इथं फॉर एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे ते बघणार आहोत आपण. पॉइंट टू रिमेंबर बघा, अगोदर फॉर्मॅट लक्षात ठेवा. कुठलाही मेसेज तयार करताना तुम्हाला एक चांगलं उदाहरण म्हणून पेज नंबर 161 वरती जे ब्लू मध्ये दिलेलं आहे ना, तेवढाच मेसेज तुम्ही तयार करायचा असतो. तिथे स्वतः तीन ओळीत मेसेज केलेला आहे आणि हे जे पॉइंट आहेत त्याच्यावरती ते तुम्हाला दिलेले असतात. तर त्यामध्ये काय काय पाहिजे, तर डेट पाहिजे, टाइम पाहिजे, नेम ऑफ द पर्सन म्हणजे कोणाला लिहितोय त्याचं नाव, बॉडी मेसेजची, आणि कोण लिहितोय सेंडर किंवा रायटर त्याचं नाव. आणि हे लिहिताना काय काय लक्षात घ्या, पॉइंट टू रिमेंबर, पॉइंट टू रिमेंबर ऑन पेज नंबर 161. व्हाइल रायटिंग द बॉडी ऑफ द मेसेज द फॉलोइंग पॉइंट्स हॅव टू बी कीप्ट इन द माइंड. खालील मुद्दे ध्यानात ठेवायचे मेसेज तयार करताना, व्हर्च्युअल मेसेज तयार करताना. हे फॉर्मॅट तर लक्षात ठेवा पण हे मुद्देही लक्षात पाहिजे. पहिला मुद्दा, ओनली द मोस्ट इम्पॉर्टंट डिटेल शुड बी रिटन. सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला खूप मोठा मेसेज आहे तो शॉर्ट मध्ये लिहायचा आहे, म्हणून मोस्ट इम्पॉर्टंट शुड बी रिटन. नंबर टू, नो न्यू इन्फॉर्मेशन शुड बी ऍडेड. नवीन माहिती अजिबात ऍड करायची नाही, दिलेली आहे तीच शॉर्टकट मध्ये लिहायची. ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स शुड बी युज्ड. व्याकरण दृष्ट्या योग्य वाक्य वापरायचे, बरोबर वाक्य वापरायचे. नो न्यू सॉरी फोर्थ, इनडायरेक्ट ऑर रिपोर्टेड स्पीच शुड बी युज्ड. तर इनडायरेक्ट किंवा रिपोर्टेड स्पीच वाक्य वापरायचं. आपण म्हणतो ना सी सेड दॅट लाईक किंवा ही सेड दॅट, म्हणजे रिपोर्टेड स्पीच वापरायचं. द मेसेज शुड बी रिटन इन सिम्पल लँग्वेज अँड विदाउट एनी ॲब्रिगेशन्स. सोप्या भाषेत आणि संक्षिप्त सोप्या भाषेत लिहायचं सिम्पल लँग्वेज मध्ये, आणि ॲब्रिगेशन म्हणजे संक्षिप्त रूप अजिबात लिहायची नाहीत, म्हणजे एबीसी आपण म्हणतो तसं नाही लिहायचं, संक्षिप्त नाही लिहायचं. चेक युअर मेसेज बिफोर यू सबमिट अँड सेंड इट. जो मेसेज तयार करायचा तुम्ही चेक करा अगोदर, पाठवण्यापूर्वी सेंड करण्यापूर्वी काय चुका दुरुस्त्या आहेत का बघा आणि मग पाठवा. बी फ्रेंडली अँड पोलाईट. मेसेज पाठवताना अगदी मित्र लोकांची भाषा ठेवा आणि नम्र राहा, पोलाईट मोस्ट इम्पॉर्टंट. अँड लास्ट, अवॉइड पन एम्बिग्युटी क्रिटिसिझम इन शॉर्ट वर्ड्स दॅट वुड क्रिएट कन्फ्युजन ऑर अ चॉइटिक सिच्युएशन. असं गोंधळून जायला असं कुठलं कन्फ्युजन होईल, असं एखादं दुसरं वाक्य किंवा शब्द किंवा ॲब्रिगेशन किंवा संदिग्धता वापरायची नाही. एवढं लक्षात ठेवून
आता वर एक मेसेज दिलाय, तो मेसेज आपण वाचूया आणि त्याचा असं परिचय तुम्हाला येतं. एक्झाम्पल दिलंय आता पेज नंबर 163 वरती, तर ते बघा आणि तसा दिलेला असतं त्याच्यावर तयार कसा एक बेस्ट उदाहरण म्हणून तुम्हाला इथे दिलंय. तर आता इथं जे दिलेलं आहे ते सांगतो तुम्हाला, असं परिषद येत त्याच्यावर तुम्हाला मेसेज तयार करायचा खूप सोपा असतो. मग यू रिसीव अ टेलिफोन कॉल फ्रॉम युअर मदर्स ऑफिस, तुम्ही स्वतः जरी आहात अशी कल्पना करा, तुमच्या आई सर्व्हिसला आहे अशी कल्पना करा आणि तिच्या ऑफिसमधनं फोन आलेला आहे, तो आई घरी नसताना तुम्ही उचललेला आहे. आता आई नसताना तुम्ही मेसेज घेतलेला, तो मेसेज तुम्ही आईला पाठवायचा खाली ज्या पद्धतीने दिलाय तसं. When she is not at home, आई घरी नाही, यू हॅव द फॉलोइंग कन्व्हर्सेशन विथ द स्पीकर, जो फोनवर ऑफिसमधनं आईच्या बोलतोय त्याच्याशी तुमचं संभाषण झालेलं आहे काय, बट यू हॅव टू गो फॉर युअर ट्युशन क्लास. आणि मग तुम्हाला आई घरी नाही, तुम्ही आईबद्दल तो ऑफिसचा फोन घेतलाय पण ते काय बोलणं झालेलं आहे हे तुम्हाला आईला सांगायचंय लिहायचंय, कारण तुम्हालाही आई घरी येताना आली तेव्हा तुम्ही घरी नसणार, तुम्ही ट्युशनला जाणार आहात ट्युशन क्लास, सो यू लिव्ह अ मेसेज फॉर युअर मदर. मग तुम्ही तुमच्या आईला तो मेसेज ठेवणार आहे लिहून, राईट द मेसेज विद इन 50 वर्ड. हे महत्वाचं बघा की मेसेज 50 शब्दात लिहायचा, जास्त नाही कमी नाही. Write the message within 50 words using the information given below. Do not add any new information. आणि 50 शब्द लिहिणार आहे त्याच्यात नवीन ऍड काय करू नका. आता फोनवर कोण बोलतोय, तर इथं अंबुज बोलतोय, म्हणजे हे तुम्हाला पहिल्यांदा कोणाला मेसेज देणार आहे तुम्ही स्वतः आईला, मॉम सुरुवातीला दिले बघा निळ्या पेजवर तिथं निळ्या ह्याच्यात आईला लिहिणार आहे तुम्ही, पण काय मेसेज आहे अगोदर वाचून घ्या. अंबुज सेड हॅलो, म्हणजे आता तुमचं नाव अंबुज आहे असं कल्पना करा, तुम्ही तुमची आई ऑफिसला नोकरीला आहे आणि तुमचं नाव अंबुज आहे असं समजा. अंबुज फोन उचलला, तुम्ही हॅलो म्हणला, तिकडून फोनवर म्हणतोय मिस्टर रुस्तोगी, हॅलो मे आय स्पीक टू मिसेस दीक्षित प्लीज. आता मिसेस दीक्षित आईचं आडनाव आहे, तुमचं आडनाव काय दीक्षित, तर दीक्षित आहे का घरी, मग तुम्ही म्हणताय म्हणजे तिकडून फोन येणारा जो आहे त्या व्यक्तीला तुम्ही म्हणताय, आय एम नरेश रस्तोगी फ्रॉम द ऑफिस, आईच्या ऑफिस मधला मी नरेश रस्तोगी व्यक्ती आहे असं बोलतोय तो. कोणाला? तुम्हाला. तुमचं नाव काय येतं? अँब्युज. अँब्युज तुम्ही म्हणताय मॉम्स नॉट ॲट होम राईट नाव, आता सध्या ज्याला आई घरी नाही, मग तो ऑफिसमधला मॉम मिस्टर रुस्तोगी म्हणतोय, इन दॅट केस कॅन यू गिव्ह हर मेसेज, इट इज अर्जंट. बरं ठीक आहे, आई घरी नाही, तुम्ही आईला मेसेज द्याल का, इट इज अर्जंट, हे अर्जंट मेसेज आहे, प्लीज टेल हर दॅट. आणि आईला असं सांगा की दॅट द मीटिंग फिक्स फॉर टुमॉरो हॅज बीन रिशेड्युल्ड, उद्या जी मीटिंग होती ती रिशेड्युल्ड, म्हणजे त्याचं टाइम बदललेला आहे. आज तर टू चेक हर मेल एज सून एज पॉसिबल फॉर द डिटेल. आता आम्ही ऑफिसचा मेल त्यांना पाठवतोय, पाठवलाय तुम्ही मेल त्यांना ऑफिसचा चेक करायचा, म्हणजे पुढचं टायमिंग वगैरे करेल. प्लीज डोंट फॉरगेट टू इन्फॉर्म हर, आणि आईला सांगायला हे विसरू नका. तर तुम्ही म्हणताय म्हणजे अँग्युज, डोंट वरी काय काळजी करू नका, आय विल टेल हर एज सून एज सी रिटर्न, जेव्हा लगेच जेव्हा ती परत येईल ना तेव्हा मी लगेच तिला ते सांगेन तुमचा रिपोर्ट. 14 फेब्रुवारी आणि 3:30 आलेला आहे. आता तारीख तुम्ही तयार करायचा मेसेज कसा आहे बघा, खूप सोपा आहे. आता या मेसेजमध्ये सगळं लक्षात घ्या, अंबुज नावाचा एक मुलगा आहे, त्याच्या आई ऑफिसमध्ये नोकरीला आहे, आई आणि आईसाठी घरी जेव्हा फोन आला तेव्हा नेमकी आई बाहेर गेलेली आहे घरी नाही, त्यावेळेला आईच्या ऑफिसमधला रुस्तोगी नावाचा व्यक्ती फोनवर सांगतोय की मी असा असा रुस्तोगी बोलतोय आणि ऑफिसमधनं आईला अर्जंट आहे, मी मेल पाठवतोय तुम्ही तेवढा फोन करून द्या. मग तुम्ही अंबुज म्हणताय येस काय काळजी करणार, मी सांगतो. हा मेसेज थोडक्यात कसा लिहायचा, व्हर्च्युअल मेसेज, तर डेट टाइम नेम ऑफ द पर्सन कोणाचा आलेला आहे तिथं
पहिला अमृतसिंह टीम सेंटर आणि पॉईंट टू रिमेंबर तर पाहिले ते नंबर 162 वरचे तर आता तोच मेसेज पर कट कसा बघा मॉम कोणाला लिहायचं मॉम आईला काय मेसेज आहे मिस्टर रुस्तगी फ्रॉम ऑफिस कॉल्ड अस टू से दॅट मीटिंग फिक्स्ड फॉर टुमॉरो हॅज बीन रिशेड्युल्ड उद्याची मीटिंग आहे ती रिशेड्युल झालेली आहे ही वॉन्ट्स यू टू चेक युअर मेल ॲज सून ॲज पॉसिबल तुम्ही मेसेज आहे नसताना जरी येऊन ठेवून चालला ट्युशनला जाणार होतं नाही तुझा मेल तू जेवढं शक्यल तेवढं लवकर चेक कर फॉर द डिटेल्स ही सेड इट वॉज अर्जंट आणि तो काय म्हणाला हा मेसेज अर्जंट आहे त्या मेसेजमधल्या सगळ्या गोष्टी इथे येत आहेत आणि कुणी लिहिला हा मेसेज कोणाला लिहिला आहे टू मॉम आलं लिहिता कोण लिहितोय अमृत म्हणजे नेम ऑफ द रायटर लिहिणारा कोण आहे तर आईला मुलगा अमृत किंवा आता दुसरा एक मेसेज बघा ऍक्टिव्हिटी नंबर ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये फर्स्ट इन पेयर्स एनॅक्ट द गिवन कॉन्व्हर्सेशन बिटवीन राकेश अँड मिसेस सरकार आता इथं राकेश व्यक्ती आहे आणि मिसेस सरकार बघा राकेश काय म्हणतोय हॅलो मे आय स्पीक टू डॉक्टर सरकार तर मिसेस सरकार आणि डॉक्टर सरकार मिसेस सरकार आहे एक टीचर आहे आणि तिचा हजबंड जो आहे तो डॉक्टर सरकार आहे आणि राकेश हा कोण आहे पेशंट आहे किंवा पेशंटच्या बरोबर बघा तर तो म्हणतो फोनवर राकेश हॅलो मे आय स्पीक टू डॉक्टर सरकार मी सरकारला बोलू शकतो का ते म्हण मिसेस सरकार म्हणते ही हॅज गॉन टू हॉस्पिटल टू अटेंड द ओपीडी ओपीडी अटेंड करायचे गेले मे आय नो हु इज स्पीकिंग कोण बोलतोय मी जाणून घेऊ शकते का त्याला तो म्हणतोय राकेश येस आय एम राकेश सूद मी राकेश सूद आहे वाईफ हॅज बीन माय वाईफ हॅज बीन हॅव्हिंग अ फेवर हेड ॲक सिन्स येस्टरडे कालपासून माझ्या बायकोच्या डोकेदुखी वाढलेले आहे सिन्स दिस मॉर्निंग सी हॅज ऑल्सो डेव्हलप्ड अ हाय टेम्परेचर सकाळीपासून तिला ताप पण आलाय आय वुड बी व्हेरी ग्रेटफुल इफ द डॉक्टर कुड कम ओव्हर टू अवर प्लेस टू एक्झामिन हर मी माझ्या घरी आईल म्हणजे बायकोला जर तपासाला डॉक्टर घरी आले तर मी तुमचं खूप आभार मानेन तेव्हा मिसेस सरकार म्हणते ऑफकोर्स प्लीज लेट मी नोट डाऊन युअर ऍड्रेस मला तुमचा पत्ता सांगा लिहून घेऊ द्या राकेश म्हणतोय इट इज B49 राकेशचा पत्ता B49 न्यू कॉलनी मिसेस सरकार म्हणते आय विल गिव्ह यू युअर मेसेज ॲज सून ॲज ही रिटर्न तिच्यावर माघारी येतील त्या क्षणी मी तुमचा मेसेज त्यांना देईल राकेश म्हणतोय थँक्यू आता पुढे बघा मिसेस सरकार हॅड टू लिव्ह फॉर अ स्कूल युअर सी टीचर्स आता मिसेस सरकार शिक्षक असल्यामुळे ती तिला शाळेला जायचंय मग सो सी रोट अ मेसेज फॉर हर हजबंड ती मग आता व्हर्च्युअल मेसेज तिच्या हजबंडला लिहिते ड्रॉप द मेसेज इन नॉट मोर दॅन 50 वर्ड्स हाच मेसेज तुम्ही 50 शब्दाच्या पेक्षा जास्त होण्यास लिहा आता ओरिजिनल मेसेजच्या आधारे कोणाला लिहायचंय मॉमच्या ऐवजी तर काही इमेलवर बघा कोणाला डॉक्टर सरकार त्यांना लिहायचंय काय मेसेज लिहायचा आहे हिअर इज अ पेशंट नेम्ड ॲज राकेश अँड हिज वाईफ इज राकेश सूद अँड हिज वाईफ हॅज बीन हॅव्हिंग सेव्हर हेड ॲक सिन्स यस्टरडे सिन्स दिस मॉर्निंग सी हॅज ऑल्सो डेव्हलप्ड अ हाय टेम्परेचर and Rakesh Sood would be very grateful if you Dr. La could come his place to examine her address B49 New Colony आणि कुणी लिहिला शेवटी मेसेज सरकार झाला मेसेज तर अशा पद्धतीनं तुम्हीही मेसेज करू शकता पेज नंबर 164 वरती आहे तर थोडक्यात आता हे तुम्ही सोडवा अथवा मी पुढच्या तासाला घेईन अजून तुम्हाला प्रॅक्टिस पेज नंबर 164 ट्राय करा आणि हे ट्राय करताना तुम्ही पेज नंबर 163 वरची ब्ल्यू मध्ये जे मेसेज दिला ना त्याच्यावरचा की आंबूस त्याच्या ऑफिसला तो नोकरीला आहे पण
ऑफिसमधून जेव्हा फोन आला तेव्हा आई बाहेर गेलेले, मग तुम्ही अँब्युलन्सचा मेसेज घेतलाय, आईसाठी लिहून तुम्ही ट्युशनला जाणार आहे आईसाठी लिहून ठेवलाय, मग तुम्ही कुणा लिहिला, मग काय मेसेज आहे ऑफिसमधून तुझ्या फोन आला पण अर्जंट ईमेल वगैरे चेंज मीटिंग तुझी रिशेड्यूल झालेली आहे, हा मेसेज, आणि मग कुणी लिहिला अँब्युलन्स असं. तर आता खाली इथं मी दुसरं उदाहरण दिलं तुम्हाला, कुणी मेसेज पाठवला तयार केला मेसेज सरकारला, कुणाला केला डॉक्टर सरकारला, मग वरती येईल डॉक्टर सरकार, मेसेज त्यातला मधला काय येईल की एक पेशंट आहे त्याची पत्नीला खूप ताप येतोय किंवा त्याने कारण सांगितलं आहे डोके बिके आहे, तर त्याच्या घरी जाऊन तुम्ही चेक करा आणि त्याचा पत्ता असा आहे, खाली पत्ता दिलेला आहे, आणि तुम्ही व्यवसायाने टीचर असल्यामुळे तुम्हाला नोकरी द्यायचा तुम्ही डॉक्टर सरकारसाठी असा मेसेज लिहून ठेवला आहे. तर जसा पेज नंबर 163 वर लिहिला सेम तसा मेसेज लिहायचा आहे. तर खूप सोपं आहे हे, आणि त्यासाठी परफेक्ट हा लक्षात ठेवा. काय सोपं आहे बघा, एका बाजूला कोणाला पाठवायचं ते कळलं, नाव लिहा, काय मेसेज आहे तो लिहा, आणि कुणी पाठवतोय ते एक लिहा, संपला विषय. 50 शब्दात तुम्ही असा पद्धतीने मेसेज लिहू शकता. तर खूप सोपा भाग आहे ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेजेस. सो टुडे वी हॅव डिस्कस्ड अबाउट फॉरमॅट, दॅट इज डेट टाइम नेम ऑफ द पर्सन टू हुम मेसेज डायरेक्टेड बॉडी ऑफ द मेसेज नेम ऑफ द रायटर ऑर सेंडर दिस इज अँड व्हाइल रायटिंग दिस फॉर मेसेज व्हर्च्युअल मेसेज रिमेंबर द पॉइंट्स on page number 162 and most important remember the example on page number 163 there is a question given you like this and with the help of this question and information you have to create a virtual message like a brief message on page number 163. Tar khup sopa aahe बघा तुम्ही तयार करा, आणि खालचा सुद्धा आता मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलंच की मिस्टर सरकार किंवा डॉक्टर सरकारला काय मेसेज आहे तो तिथे दिले राकेशनं म्हणलेलं ते पुढचं लिहा, आणि झाल्यावर मेसेज कोण पाठवतो तर मेसेज सरकार म्हणा, संपला विषय, पत्ता एक द्या त्यातला, ही मेसेज तयार करा. बाकीचं आपण पुढच्या तासाला पेज नंबर 164 बघूया. टिल देन वी आर गोइंग टू स्टॉप हियर. थँक्यू.